कोविड 19 चा काळ आठवतोय आपल्याला, रस्त्यावर सगळीकडे शुकशुकाट, फक्त आपल्याला रस्त्यावर अँबुलेन्सच धावताना दिसून आल्या। खरं तर या कोरोना काळामध्ये सगळ्यांनीच अँबुलेन्सच्या ड्रायव्हरला मानवंदना दिली। खरे कोरोना योद्धा म्हणजे अँबुलेन्सचे ड्रायव्हरच। कुठेही संशयित जर रुग्ण आढळला तर त्या रुग्णाला दवाखान्यामध्ये भरती करण्यापासून, जर एखाद्या रुग्णाचा दुर्दैवाने मृत्यू झाला तर त्याला स्मशानापर्यंत पोहोचण्याची सगळी कसरत या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरनी केली। माध्यमामध्ये या ड्रायव्हर लोकांचं कौतुकही झालं। भोपाळच्या अशोकाम कंपनीनं या कंत्राटी ड्रायव्हरना कामावर ठेवलं आणि हे सगळे ड्रायव्हर नांदेडच्या वेगवेगळ्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आपली सेवा देत आहे। 84 ड्रायव्हर आपली सेवा देत आहे आणि कोविड काळामध्ये या 84 ड्रायव्हरनी उल्लेखनीय असं काम केलं। पण या कंपनीनं मागील 3 महिन्यापासून त्यांचं वेतन अदाच केलं नाही। उपासमारीची वेळ आली, अगोदरच लॉकडाऊनमुळे देशाची आर्थिक परिस्थिती खालावली आणि त्याचा फटका सगळ्यांसोबत या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरलाही बसला। पण आता आपलं वेतन मिळावं म्हणून नांदेड जिल्हा परिषदेच्या इमारतीसमोर हे 84 ड्रायव्हर काम बंद आंदोलन करत आहे। कंपनीचा कुठलाच अधिकारी कर्मचारी यांच्या गोष्टी ऐकण्यास तयार नाही। मग्रूर कंपनीचे कर्मचारी कधी यांच्या गोष्टी ऐकतील किंवा जिल्हा प्रशासन लक्ष घालून या 84 ड्रायव्हरना खरोखरच न्याय मिळून देईल का, हाही एक मोठा प्रश्न आहे। कोविड काळामध्ये ज्याचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार झाला त्या ॲम्ब्युलन्सच्या ड्रायव्हरच्या परिवारावरच आता उपासमारीची वेळ आलेली आहे। लेकरांना खाऊ घालावं तरी काय, परिवार चालवावा कसा, तुटपुंजं वेतन आणि त्यामध्येच अशा प्रकारे कंपनी त्यांना ना तर दिवाळीचं बोनस देते। डीटी न्यूज मराठीच्या सगळ्या दर्शकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे। आम्ही आता नांदेडच्या जिल्हा परिषदेसमोर उभो आहोत। जिल्हा परिषदेच्या गेटवरच 102 वाहन चालकांनी मागील 22 तारखेपासून उपोषणाला प्रारंभ केलेला आहे। एकूण त्यांच्या मागण्या काय ते जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत या वाहन चालक संघटनेचे एकता वाहन चालक संघटनेचे जे सहसचिव आहेत ते आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी आपण बोलूया। काय मागण्या आपल्या? सर आम्हाला एकतर आम्ही 24 तास काम करतो, 24 तास काम करूनसुद्धा आम्हाला वेळेवर वेतन भेटत नाही, तो ओवरटाईम पण लागू नाही। कोविड काळामध्ये आम्ही एवढी काम करूनसुद्धा आम्हाला कोविड भत्ता पण लागू दे आजपर्यंत मिळालेला नाही आणि मागील 3 वर्षापासूनचा दिवाळी बोनस पण आम्हाला मिळालेला नाही आणि कंपनीचा आजपर्यंत कोणता प्रतिनिधी येऊन आम्हाला विचारपूस पण केलेला नाही, बाबा तुमचा वेतन अपुरं किती आहे आणि वेतनामधील फरक पण आम्हाला आजपर्यंत पगारपत्रक वगैरे आम्हाला दिलेलं नाही, त्यामुळं आम्हाला नाईलाजास्त काम बंद करावं लागलेलं आहे। आणि पुढील आजपर्यंत आम्ही बसल्यापासून 22 तारखेपासून आम्हाला एकही प्रतिनिधी येऊन आमचा कंपनीचा अथवा शासकीय कर्मचारी येऊन कोणता आम्हाला विचारून पण आम्हाला काही सहानुभूतीपूर्वक काही दर्शवलं नाही, त्यामुळं आम्हाला असं वाटतं की बाबा आमचं काहीतरी शासनाने काहीतरी आमची दखल घेऊन आमचा काहीतरी योग्य तो मार्ग निवडावा। किती लोक आहेत? आम्ही 84 लोक आहे एकूण, पूर्ण सगळे जिल्ह्यामध्ये, जिल्ह्यातले पूर्ण एकता वाहन चालक संघटनेचे टोटल 84 लोक आहे आम्ही आणि काही प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत आहेत, काय नाही काही जण ग्रामीण रुग्णालय, काही जण उपजिल्हा रुग्णालय, प्रत्येक ठिकाणी कार्यरत आहेत। बरं, आता ही मागणी उपोषणाच्या माध्यमातून नाही सुटली आपली, तर पुढचं पाऊल काय? नाही पुढचं पाऊल नाही सर, जोपर्यंत आमची काही मागण्या पूर्ण होणं होत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू करणार नाही। काम बंद आंदोलन आमचं ठाम आहे, आम्ही तीव्र आंदोलन करण्याचा आम्ही तर करू, नंतर आम्हाला जे काय निर्णय घ्यायचे आम्ही कमिटीच्या मार्फत आम्ही घेऊ। 102 वाहन चालकांनी आता आक्रमक पवित्रा घेतला असून या उपोषणाच्या माध्यमातून यांचा प्रश्न नाही सुटला, यांच्या समस्या नाही सुटला, तर येणाऱ्या काळामध्ये आणखी जिल्हा परिषदेच्या समोर ते मोठ्या प्रमाणात उपोषण करतील आणि जी कंपनी या सर्व वाहन चालकांना पगार देते त्यांच्याविरुद्ध ते बंड पुकारतील। विलास आडे, डी टी न्यूज मराठी, नांदेड। आपल्यासोबत आणखी एक प्रतिनिधी आहे, त्यांच्याशी आपण बोलूया। काय मागणी? आमची दिनांक 22 तारखेपासून आम्ही आंदोलन काम बंद आंदोलन केलेलं आहे। मी एकता संघटनेचा जिल्हा अध्यक्ष या नात्याने काम बंद आंदोलनामध्ये सर्व नांदेड जिल्ह्यातील 84 वाहनचालक सर्व आंदोलनामध्ये सहभागी आहेत। आमची मागणी
तीन महिन्याचं थकीत मानधन आम्हाला आतापर्यंत मिळालेलं नाही आहे. तीन महिन्याचं थकीत मानधन अदा करण्यात यावं. कोविड भत्ता जे करोना काळामध्ये कोणाला सख्या बाप लेकाजवळ जात नव्हता तो आम्ही पेशंट उचलून आम्ही त्यांची व्यवस्था केली. या एवढी जीवाची पर्वा लेकराबाळाची पर्वा न करता आम्ही एक काम करून आम्हाला कोविड भत्ता मिळालेला नाही. दिवाळी बोनस 2.5 वर्षापासून मिळालेलं नाही. या दिवाळी बोनस मिळालेला नाही आणि आमचे थकीत मानधन 39 महिन्यापासून पगार वाढ झालेली आहे आतापर्यंत मिळालेलं नाही. 39 महिन्याची कंपनीचे प्रतिनिधी आले होते कोणी? कंपनीचे प्रतिनिधी कोणी आलेले नाही ना. शासनाचं कोणी माणूस आम्हाला दखल देतलेलं नाही. 22 तारखेपासून आम्ही इथं बसलेलं आहे. आम्हाला कोणी बघाय तयार नाही. आम्ही शासनाचं आरोग्य सेवा दिलेली आहे पण आमच्या या सेवाचा काही अर्थ झालेला नाही आतापर्यंत. आम्ही 10 ते 15 वर्षापासून सेवा देतो. 15 वर्षापासून सेवा देत असताना आमच्यावर एवढा अन्याय झाला तरी पण आम्हाला कोणी शासन किंवा आमची कंपनी कोणी आलेलं नाही आमच्याजवळ. आमचे लेकराबाळ उपासमारीवर रोडवर आलेले आहेत तरी आम्हाला कोणी बघत नाही. हे आहे DTV न्यूज नेटवर्क आणि आपण बघत आहात DT न्यूज मराठी.